नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे। पवारांविरोधात केस केली नाही, सुनील टेंगरेंनी सांगितल्याचं अजितदादांनी म्हटलंय। काही लोक दिशाभूल करतात। सुप्रिया सुळेंच्या गौप्य स्फोटानंतर अजितदादांचं हे उत्तर आहे, फेक नेरेटिव्ह सेट केले जातील, तुम्ही विश्वास ठेवू नका, असंही आवाहन जनतेला अजितदादांनी केलंय। मला आश्चर्य वाटेल, ज्या 80 वर्षाच्या योद्ध्याबद्दल तुम्ही तुमच्या भाषणात बोलत होता, ज्यांनी त्यांच्या AB फॉर्मवर सही केली आणि त्याच्यामुळे ते निवडून आले, त्यांनी आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवलेली आहे की पोर्ष गाडीच्या बद्दल तुम्ही माझी जर बदनामी केली तर मी तुम्ही कोर्टात खेचीन तुम्हाला। काही जण दिशाभूल करतात। मी आताच सुनील टिंगरेला येताना फोन केला, अरे तू काही साहेबांच्या विरोधात असं काही केलंय का, केस केली का, असं काहीतरी सांगितलं। तो म्हणला, दादा अजिबात तसं काही झालं नाही। काय होतंय, अलीकडच्या काळामध्ये कारण नसताना काल भुजबळ साहेबांच्या पण एका पुस्तकाच्या वरून सांगितलं असं असं झालं। भुजबळ साहेबांनी लगेच ते नाकारलं, ते म्हणले असं काही झालं नाही। काय होतंय लगेच आम्हाला तुम्हाला सांगता येत नाही। अजून ह्या राहिलेल्या 7-8 दिवसात बऱ्याच अफवा उठतील, बऱ्याच काही काही काहीतरी फेक नरेटिव्ह सेट केले जातील, आपण विश्वास ठेवू नका।